ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो मागील कार्यक्रमात आपण शांतारपणे याबाबत अभ्यास करीत होतो आज त्याचा उर्वरित भाग अभ्यासून परमेश्वराने इस्रायल लोकांनी अर्पणे करावी म्हणून पापारपणाबद्दल सांगितलेले निर्देश आपण अभ्यासणार आहोत तसेच आपण होमार्पण आणि यांची तुलना देखील करणार आहोत आज आपल्याकडे वेळ फारच थोडा आहे म्हणून आपण लगेचच आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतनव ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि मला खात्री आहे की ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे बऱ्याच नवीन गोष्टी आपण शिकाल आणि परमेश्वराच्या आशीर्वादांना आपण प्राप्त करून घ्याल जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा लेवीचे पुस्तक तिसरा अध्याय आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की प्रकारे चरबी परमेश्वराकरिता अर्पण करण्यात येत असे चरबीला फार उत्तम असे मानण्यात येत असे ईशाने इस्रायल लोक जेव्हा दुसऱ्या देवी देवतांकडे वळले तेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप ठेवला होता यशाचे पुस्तक पासष्टावा अध्याय आणि अकरावे वचन पण तुम्ही परमेश्वरास सोडिले जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही गादासाठी अर्थात भाग्यदेवतेसाठी मेजवानी तयार करीता मनीसाठी अर्थात कर्म देवतेसाठी मिश्रित पेयाचे प्याले भरून ठेविता शांतारपणात परमेश्वर मेजवानी तयार करीत असतो ह्याद्वारे पवित्र शास्त्रातील अनेक वचनांवर प्रकाश पडतो स्तोत्रसहितात तेवीस सध्याय आणि पाचव्या वशनात स्तोत्र करता म्हणतो तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस तसेच स्तोत्रसहिता छत्तीसध्या आठव्या वशनात तो म्हणतो तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील युहान कुरुषुभोर्तमान सहावा अध्याय एक्कावन आणि सत्तावन्न वशने सांगतात योहान कृष्मान सहावाद आहे एकावन्न वचन आणि सत्तावन्न वचन स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व जगेल जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल मते कृषुभवमान सव्वीसा आहे आणि सव्वीसाव्या वश्नात प्रभू यष्टुने म्हटले घ्या खा हे माझे शरीर आहे प्रभू तारणाचा व सहभागीतेचा मेष तयार करतो शांतारपणात ह्यावर भर देण्यात आला आहे उधळ्या पुत्राचा दाखला समजण्यास यामुळे आम्हाला मदत मिळते जेव्हा पुत्र पुन्हा पित्याच्या सहभागी देतो तेव्हा पिता एक चांगले वासरू कापतो मोठ्या जेवणावळीच्या दृष्टांतात आमंत्रित करणारा कोण आहे तर प्रभू आहे लुक्रु शुभर्तमान चौदावा अध्याय सतरा विवचन बघा लुक्रू शुभवर्तमान चौदा अध्याय सतरा विवचन आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रिता सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले हा श्रोत्यानो तारणाचा मेज आहे जो परमेश्वराने पुरवला आहे योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय पुन्हा आणि पुन्हा आपण वाचा युहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय परमेश्वरासोबतची सहभागिता ख्रिस्ताने आपले रक्त सांडून जी सुटका केली व आम्ही पापे कबूल करून त्याला किती जाणून घेतले ह्यावर आधारित असते ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्याद्वारे आम्ही प्रथम परमेश्वराचे तारण स्वीकारतो व नंतर सहभागीतेच्या मेजाजवळ येतो आधुनिक माणसाला वाटतं की तो आपल्या कामाद्वारे तारणाचा मेज तयार करून परमेश्वराला भोजनास आमंत्रित करू शकतो श्रोतनो ही पूर्णपणे अविश्वासणाऱ्यांची धारणा आहे परमेश्वर स्वतः तारणाचा व सहभागीतेचा कोणाला बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे शांतरपणात हे तिसरे आणि शेवटले अर्पण होय तिन्ही अर्पणे शांतरपणात ख्रिस्ताची प्रतिमा प्रगट करण्यास आवश्यक आहे बकरी मानवाचे पापहरण करण्यास ख्रिस्त पर्याप्त आहे ह्याची पूर्ण ओळख करून देते त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले हे एक फक्त चांगले विधान नाही परंतु एक वास्तविकता आहे तो आमच्या पापांसाठी अनुकूल आहे अर्थ की त्याने पापांसाठी योग्य व पूर्ण किंमत भरून दिली ख्रिस्त तुमच्या व माझ्यासाठी ते अर्पण झाला श्रोत्यानो त्याने तुमच्या व माझ्या पापांचे पूर्ण प्रायश्चित केले पापांकरिता त्याचे अर्पण इब्रिलोकासपत्र दहा वा अध्याय सहा ते चौदा वशनांमध्ये फार स्पष्टपणे मांडण्यात आले आहे जर आपणाजवळ नवीन करार आहे तर आपण ही वचने अवश्य वाचा इबिलोकास पत्र दहावा अध्याय सहा ते चौदा वषने आता श्रोतानो आपण तिसरा अध्याय तेरा ते सतरा वशने वाचूया रेवीचे पुस्तक तिसरा अध्याय तेरा ते सतरा वषने त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरुणाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोती हो टाकावे ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वरा होम करावाचा तो भाग हा आतड्यांवर असलेली चरबी त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि याचकाने वेदीवर त्यांचा होम करावा हे सुवासिक खव्यानं होय कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये हा तुम्हाला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यान पिढा निरंतरचा निर्बंध होय दोन विधाने श्रोतानो ह्या ठिकाणी आम्हाला थांबितात ह्यामध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये हे दोन निषेध खरोखर धक्का देणारे आहेत त्याविषयी सातव्या अध्यात शांतरपणाच्या नियमात सविस्तरपणे सांगितलेले आहे रक्त खाण्याकरिता निषेध आहे का खाऊ नये याविषयी आम्हाला लेवेचे पुस्तक अध्याय दहा ते चौदा वचनांमध्ये सांगण्यात आलेले आहे आणि आम्ही नंतर ह्याचा अभ्यास करणार आहोत लेवेचे पुस्तक सतरावा अध्याय दहा ते चौदा वचने श्रोतनु चरबी न खाण्याकरिता जे कारण आहे ते येथे मांडण्यात आले आहे चरबी प्रभूची आहे मानवाला हे स्मरण करून देण्यात आले आहे की त्याला रक्ताद्वारे सोडविण्यात आले आहे ह्या आधारावर व ह्यामुळे आम्हाला परमेश्वरासमोर स्वीकारण्यात आले आहे हे आम्हाला परमेश्वराची सहभागिता व संगती ह्यामध्ये घेऊन येते परंतु चरबी प्रभूची आहे तो उत्तम जे आहे त्याची मागणी करतो जर आम्ही त्याची सहभागिता पूर्ण उपभोगून आनंद प्राप्त करू इच्छितो तर आम्हाला आमचे उत्तम ते त्याला द्यावे लागेल आमच्या जीवनाचे प्रेमळ अर्पण आमच्या सुटकेनंतर त्याला व्हायला हवे आहे जेणेकरून आम्ही त्याच्या गोड व शांतीपूर्ण संगतीत जावे हा संदेश रोमकारासपत्र बारावा अध्याय योहान कृष्णभूर्तमान पंधरावा अध्याय चौदावे वचन आणि फिरपे कारासपत्र तिसरा अध्याय दहा ते चौदा वचनांमध्ये देण्यात आलेले आहे तारण रक्ताद्वारे आहे पवित्रीकरण आणि सेवा ही चरबीद्वारे होय आता श्रोतनो आपण शांतारपणाचा नियम पाहूया शांतारपणाचा नियम लेवीचे पुस्तक सात वा अध्याय अकरा ते अडुतीस वचनांमध्ये दिलेला आहे लेवीचे पुस्तक सात वा अध्याय अकरा ते अडतीस वचने पाच अर्पणांविषयी देण्यात आलेल्या सर्व सूचनांमध्ये ह्याविषयीच्या सूचना अधिक आहेत आणि हा शेवट आहे परमेश्वराच्या शांतीचा आनंद उपभोगण्याआधी दुसऱ्या अर्पणांचे महत्व सुद्धा ह्यात संमेलित झाले पाहिजे सातव्या अध्यायात आम्ही अधिक सविस्तरपणे पाहू त्याचे पुत्र व इतर याचकांना शांतरपणातून त्यांचा भाग म्हणून छातीचा भाग व खांद्याचा भाग मिळेल छातीचा भाग ख्रिस्ताचे आमच्या प्रती प्रेम व खांद्याचा भाग ख्रिस्ताचा अधिकार व सामर्थ्य ह्याविषयी सांगते तो आमचे पूर्ण तारण करण्याकरिता समर्थ आहे ख्रिस्तामध्ये हाच आमचा हिस्सा आहे काय श्रोतनो आपण त्याची वाणी ऐकत आहात काय त्याच्या शांतर्पणात आपण त्याची वाणी ऐकत आहात आता आपण चौथ्या अध्याकडे वळूया ह्या अध्यात आपण पन, अज्ञानीपणामुळे केलेली पापे याचकाची पापे मंडळीची पापे अधिपतीची पापे सामान्य लोकांची पापे व पापारपणाचा नियम ह्याविषयी पाहणार आहोत तीन सुवासिक हव्य ख्रिस्ताचे व्यक्तित्व त्यांच्या संपूर्ण गौरवात आमच्यासमोर ठेवतात व दोन असुवासिक हव्य पापांकरिता ख्रिस्ताने वधस्तंभावर जे कार्य केले त्याला आमच्यासमोर ठेवतात पापार्पण एक स्वभाव म्हणून सांगते पाप एक कृत्य आहे मानव स्वभावताच पापी आहे श्रोतानो व तो जे करतो त्यामुळे तो पापी आहे पापार्पणाविषयी काही गोष्टी खास आहे ज्यामुळे हे अर्पण इतर अर्पणांपासून वेगळे ठरते व वे ह्याचे महत्व जाहीर करते पहिली गोष्ट कोणत्याही अर्पणापेक्षा ह्याचा वृत्तांत मोठा आहे दुसऱ्या चारपेक्षा ह्याचा वृत्तांत दुप्पट आहे होमार्पण ह्याविषयी सतरा वचणे आम्हाला सांगतात अन्नार्पण ह्याविषयी सोळा वचने सांगतात शांतर्पणाविषयी सतरा वचने आणि दोषार्पणाविषयी एकोणीस वशने आणि पापारपणाविषयी सांगण्याकरिता पस्तीस वशने वापरण्यात आलेली आहेत अर्थातच देवाच्या आत्म्याला हे, हे अधिक महत्वाचे वाटले असणार दुसरी गोष्ट पापारपण हे पूर्णत नवीन अर्पण होते वेळेपर्यंत पापारपणाचा कुठेच उल्लेख सापडत नाही पवित्र वचनात सुद्धा ह्याविषयी नोंद सापडत नाही दुसऱ्या देवीदेवतांची पूजा करणाऱ्या राष्ट्रासुद्धा ह्याश्याशी मिळते जुळते असे काहीच नव्हते तिसरी गोष्ट नियमशास्त्र देण्याच्या वेळेपासून हे अर्पण फार महत्वाचे आणि विशेष ठरले नियमशास्त्र देण्यापूर्वी मानव पापी होता परंतु नियमशास्त्राने त्याला हे दाखविले की तो पापी आहे सर्व सणांच्या वेळी पापार्पण अर्पण्यात वल्लांडन पेंटिकॉस्ट तुतारी व दर्शन मंडप प्रायश्चिताच्या मोठ्या दिवशी ह्याला अर्पण करण्यात येत असे ह्याने प्रमुख याचकाला अतिपवित्र स्थानात आणले चौथी गोष्ट जरी त्याच जागी हे अर्पण करण्यात आले अर्थात होमार्पणाच्या जागी हे अर्पण करण्यात आले तरी होमार्पणाच्या हे अगदी उलट आहे पुस्तक सहावाध्याय पंचवीसावे वचन सांगते लेवेचे पुस्तक सहावाध्याय पंचवीसावे वचन अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधी असा ज्या ठिकाणी होमबलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा तो परमपवित्र होय जेथे होमबली समाप्त होतो तेथेच पापार्पण सुरू होते होमार्पण ख्रिस्त कोण आहे हे सांगते पापार्पण ख्रिस्ताने काय केले ते सांगते होमार्पणात ख्रिस्त परमेश्वराच्या उच्च आणि पवित्र स्तराच्या मागणीला पूर्ण करतो पापार्पणात ख्रिस्त मानवाच्या खोल आणि निराशेमुळे निर्माण झालेल्या आवश्यकतांना पूर्ण करतो होमार्पणात आम्हाला ख्रिस्ताचे मोल आढळते पापार्पणात आम्हाला पापाचा तिरस्कार आढळतो होमार्पण स्वइच्छेने केलेले असे परंतु पापार्पणाचा आदेश देण्यात आला होता होमार्पणाचा धूर सुवास वर जात असे पापार्पणाला ओतण्यात एक वर जाई तर दुसरे खाली चौथाध्याय पहिली दोन वस्ने आम्हाला सांगतात मग परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग परमेश्वराने निषिद्ध ठरविलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून -कुण पाप घडले अज्ञानतेमुळे केल्या गेलेल्या पापांवर येथे भर देण्यात आला आहे जर एखादी व्यक्ती जाणून बुजून स्वइच्छेने पाप करेल तर हे अर्पण त्यासाठी नसे इब्रिलोकास्पत्र दहावा अध्याय आणि विसावे वचन आम्हाला सांगते इब्रिलोकास्पत्र दहावा वा अध्याय आणि विसावे वचन मुशीच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो ह्यावरून स्पष्ट होतं की जी व्यक्ती जाणून ख्रिस्ताला नाकारते तिच्यासाठी तारण नाही इब्रिलोकासपत्र दहा वाध्याय सव्वीसाने सत्तावीस वचने बघा इब्रिलोकास्पत्र दहा वाध्याय आणि सत्तावीस वशने कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापांबद्दल ह्या पुढे यज्ञ व्हाव्याचा राहिला नाही तर न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढीच अज्ञानतेमध्ये केलेले पाप हेच सत्य प्रकट करते की मानव स्वभावताच पापी आहे आपल्याला माहीत असो व असो परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते श्रोतनो की आम्ही सर्व पापी आहोत मी आणि तुम्ही स्वभावनेच पापी आहोत म्हणूनच आम्ही पाप करतो पापाविषयी परमेश्वराचा दृष्टिकोन बदलत नाही हे लक्षात घ्या आम्ही ज्या गोष्टी देवाविरुद्ध आहेत त्या करतो कारण परमेश्वराला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करणे आमच्याकरिता अशक्य आहे दैहिक मानवाजवळ ती योग्यता नाही दैहिक मानव स्वभावताच पापी आहे ह्या पापांना मानवाच्या लक्षात आणलेच पाहिजे पाप कोणीही का करेना ते पापच असते मानवाच्या मनात जी खोल रुजलेली अपराधी भावना आहे तिचा शोध लागलाच पाहिजे तर अशो योग्य उपाय सुचवल्या जाऊ शकतो स्तोत्रकरता स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस अध्याय तेवीस आणि चोवीस वषनांमध्ये काय म्हणतो पहा स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस अध्याय तेवीस आणि चोवीस वशने हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालेव तसेच स्त्रोत्र एकवन एक अध्याय आणि चौथ्या वशनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील श्रोतानो ह्यालाच मी मानसिक रोग तज्ज्ञाकडे न जाता ख्रिस्त जो वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर आहे त्याच्याकडे जाणे म्हणते काहींचे असे मत पडेल की जे कौशल्य मानसिक रोग तज्ज्ञामध्ये आहे ते देवाचे वचन प्रकट करीत नाही मला वाटतं ह्या लोकांचे हे मत अगदी चुकीचे आहे देवाच्या वचनात मानवाच्या समस्यांचा कायम उपाय आहे जर आपली काही समस्या आहे आपण अपराधी भावनेने भरलेले आहात आपली काही व्यक्तिगत समस्या आहे तर आपण प्रभू येशूच्या समीर जाऊन त्याच्याजवळ आपली सर्व समस्या का सांगत नाही आपण असे का मानत नाही की हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण श्रोतनो आमची समस्या ही नाही की आमच्या आईने आम्हाला लहानपणी कमी प्रेम दिले परंतु आमची समस्या म्हणजे आम्ही स्वभावताच पापी आहोत म्हणून प्रभूजवळ जाऊन त्याला सर्व आपण सांगूया अज्ञान ते मध्ये केलेले पाप म्हणजे ते पाप करताना त्या व्यक्तीला मुळीच माहीत नव्हते की त्याने पाप केले आहे स्तोत्रहिता एकोणीस अध्याय आणि बाराव्या वचनामध्ये स्तोत्र करता म्हणतो स्तोत्रसहिता एकोणीस अध्याय बारावे वचन स्वतःच्या चुका कोणाला दिसतात गुप्त दोषांपासून मला मुक्त कर जर आपण देवाजवळ काय कबूल करावे हे आपणाला सुचत नसेल तर फक्त हे कबूल करा की प्रभू मी पापे आहे जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळतं जे की जेव्हा कोणताही माणूस अज्ञानतेमुळे पाप करीत असे तेव्हा परमेश्वराने त्याच्या सोडवणुकीची तरतूद केली होती त्याने अशा लोकांसाठी शरणस्थाने बनवलेली होती गणनाचे पुस्तक पस्तीसावा अध्याय अकरावं वचन सांगतं गणनाचे पुस्तक पस्तीसावा अध्याय अकरावे वचन तेव्हा तुमच्याकरिता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे देवाने आमच्यासाठी सुद्धा शरणस्थान ठेवले आहे तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने उपाय योजिला आहे योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय पहिलं वचन सांगतं योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय पहिले वचन अहो माझ्या मुलांनो तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो जर कोणी पाप केले तर नित्य संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारे आहे पॉल तो सर्वात अधिक पापी असून त्याच्यावर कृपा का झाली हे स्पष्ट करतो तो निंदा करणारा होता छळ करणारा होता इजा करणारा होता परंतु त्याच्यावर कृपा झाली कारण त्याने ते, ते सर्व अज्ञान तेपणाने व अविश्वासामुळे केले होते ते मथ्याला पहिले पत्र पहिला अध्याय चौदा आणि पंधरा वशनांमध्ये तो लिहितो ते मथ्याला पहिले पत्र पहिला अध्याय चौदा आणि पंधरा वशने ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे श्रुतनुपापार्पण आम्हाला सांगते की आम्ही स्वतःला ज्या प्रकारे परमेश्वर आम्हाला पाहतो पाहिले पाहिजे हे आमच्यासमोर पापाबद्दल जागृती व आमची अयोग्यता परंतु परमेश्वराचा उपाय आणते स्तोत्रसहिता बत्तीस अध्याय आणि पाचवं वचन बघा स्तोत्रसंता बत्तीस अध्याय आणि पाचवे वचन मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपून ठेवले नाही मी आपले, ना आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली श्रुतानो हे अपराधी भावनेला दूर करते पापार्पण स्वतःची अयोग्यता शिकवते स्तोत्रसहिता चाळीस सध्या सहावं वचन बघा यज्ञपशू व अनार्पण ह्यात तुला संतोष नाही तुमाचे कान उघडिले आहेत होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस त्याने परमेश्वराचे पापाकरिता जे सिद्ध अर्पण आहे व त्याची क्षमा ह्याचा मार्ग दाखवला आहे इब्रिलोकासपत्र दहावा अध्याय एकोणीस ते बावीस वशने बघा इब्रिलोकासपत्र दहावा अध्याय एकोणीस ते बावीस वशने म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य झाले आहे आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने येऊ आता श्रोत्यानं तुम्ही व मी जे आम्ही पापी आहोत ते त्याच्या उपस्थितीत धैर्याने येऊ शकतो का कारण येशू आमचे पापार्पण आहे अज्ञानात केलेल्या पापांसाठी सुद्धा अज्ञानात केलेले पाप आमच्या लक्षात परमेश्वराच्या न्यायाची व मानवाशी व्यवहार करताना त्याचा निपक्षपातीपणा ह्याची दुसरी बाजूसुद्धा लक्षात आणतो परमेश्वर मानवाशी निपक्षपातीपणाने व्यवहार करतो शिक्षेचा जसा स्तर असेल तसेच पारितोषिकाचा सुद्धा स्तर असेल जबाबदारीचा स्तर सुद्धा पापार्पणात पाहण्यात येतो ज्याला आपण वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांच्या वरून ज्यांना येथे दाखवण्यात आले आहे पाहूया याचकांची पापे चौथा अध्याय तिसरं वचन बघा म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याचकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोररा परमेश्वराला अर्पावा याचकाचे पाप प्रथम लक्षात घेतले आहे कारण तो मार्गदर्शकाच्या नायकाच्या जागे आहे जर तो चुकेल तर लोक चुकतील त्याचे पाप त्यांचे पाप जसा याचक तसे लोक त्याने अर्पण म्हणून तरुण बैलाला आणायचे होते जो अधिक किंमतीचा असे ज्याने पाप केले आहे त्याच्या पदावरून त्याने अर्पण करायच्या प्राण्याला निश्चित केला जाई त्याचे पाप काही अलग नसे परंतु त्याची जबाबदारी अधिक असे आज सुद्धा तसेच आहे याकोबाचे पत्र चौथा अध्याय सतरा वचन आम्हाला सांगते चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते, ते, ते पाप आहे याकोबाचे पत्र तिसरा अध्याय पहिलं वचन पहा माझ्या बंधून तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहिती आहे काय आपण उपदेशक हो पाहता आपली जबाबदारी अधिक आहे हे लक्षात घ्या काय आपण गीत गाऊ इच्छिता आपली जबाबदारी अधिक आहे कोणतेही कार्य करण्याच्या संधीसोबत जबाबदारी सुद्धा वाढते आणि परमेश्वर स्वतः त्या जबाबदारीविषयी आपल्याला जबाबदार ठरतो हेच ह्या ठिकाणी स्पष्टपणे दाखवले आहे लोकांवर दोषील अशा ह्याचे अधिक योग्य भाषांतर असे होऊ शकेल ज्यामुळे लोक पाप करण्यास प्रवृत्त होतील ह्याद्वारे याचकाच्या जबाबदारीकडे निर्देश करण्यात आला आहे तो एक मानव आहे व इतर लोकांप्रमाणे तो सुद्धा मोहात पडू शकतो चार ते सात वशने सांगतात तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा अभिषिक्त याचकाने गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे याचकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपटावे आणि याचकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगास लावावे मग त्या गोऱ्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे श्रोत्यानो अशा प्रकारे हे अर्पण करण्यात पापार्पणाकरिता हा विधी होता होमार्पण व पापार्पण ह्याचा ह्या भागास सारखेपणा आम्हाला आढळतो आमचा स्वीकार व आम्ही केलेली त्याची उपासना ही येशू ख्रिस्ताच्या रक्तावर अवलंबून आहे श्रोतनो आज फक्त आमच्याजवळ एकच उपाय आहे एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रभू ख्रिस्त ज्याच्याद्वारे आम्ही पापांची क्षमा तारणाचे आश्वासन आणि परमेश्वरासोबतची सहभागिता प्राप्त करू शकतो परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आज आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो कदाचित अर्पणांचा भाग पाहून आपणास आश्चर्य वाटले असेल की यातील प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताशी जुळलेली आहे ख्रिस्ताचे कार्य समजण्यासाठी अर्पणे का व कशी करण्यात येत आहेत हे समजणे आवश्यक आहे आमचा स्वभावच पापी आहे परंतु येशू ख्रिस्त हा आमचा देवाजवळ कैवारी आहे येशू आमचे पापार्पण आहे येशूच्याद्वारे आमच्या पापांची क्षमा तारणाचे आश्वासन आणि परमेश्वराबरोबरची सहभागिता शक्य आहे आम्ही पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा आपण प्रार्थना करू प्रभुजी आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येत आहोत होय प्रभूजी आम्ही कबूल करतो आम्ही पापी आहोत आम्ही तुझ्या विरुद्ध आणि तुझ्या विरुद्धच पाप केलेलं आहे आणि म्हणून प्रभूजी आज आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत प्रभूजी तू आमच्या अंतकरणाला स्पर्श कर आमचं अंतकरण बदलून जाऊ दे आमची मनोवृत्ती बदलून जाऊ दे आणि प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने जगावं आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव मिळावा यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो आम्ही आशक्त आहोत प्रभूजी परंतु बापा ज्यावेळेस तू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आमचा सर्व अशक्तपणा निघून जातो आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे तुला गौरव द्यावं आणि तुला जसं वाटतं तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये जगावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर येशु ख्रिस्त आमचा प्रभू द्वारे मागतो म्हणून तो ऐक आमेन प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा प्रभूची शांती आपणाबरोबर असो